जवळपास 105 जागांवरती निवडणुका लढवणार असल्याचं निश्चित होतं, काय सांगू? आम्ही आज पुन्हा बसतो आहोत. हे ठीक आहे, मी यापूर्वी सांगितलं काही जागांच्या बाबतीत तर मतही की आमचं आहेच आहे, फक्त आता उरलेल्या जागांवर चर्चा आम्ही सुरू करतो आहोत. ते आज पुन्हा बसतो आहोत आम्ही 2 वाजता आणि चर्चा होईल आमची आणि आम्ही करू काय. जेव्हा शेवटी काही असलं तर काही जागांवर आमची चर्चा पुढेपर्यंत जाऊ शकते, पण बहुतांशी जागेवर तर आम्ही एकमतानं जाऊ. तुम्ही काल म्हणाले होता की मुख्यमंत्री हा काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा असेल, मात्र संजय राऊत त्यांना म्हणते की 3 जागा या आमच्यामुळे काँग्रेसला मिळाल्या. नाही नाही, याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे का, सगळ्यात जे यश आहे आमचं लोकसभेत ते एकमेकाला मदत केल्यामुळं आहे, सर्वांनाच एकमेकाला आम्ही मदत केली. गौरव साहेब, एक महत्वाची बैठक आता इकडे होते नांदेडमधली, अशोकराव चव्हाण यांची निवडणूक आपण पाहतोय, भास्करराव खतगावकर जे आहेत ते त्यांची पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कसं पाहतो? नाही नाही, महाराष्ट्रामध्ये घरवापसी आहे आणि अनेक जण येऊ इच्छित आहेत. खरं म्हणजे मोठ्या संख्येनं काँग्रेसकडं ओढा सगळ्या महाराष्ट्रातून आहे, त्यामुळं यामध्ये असू शकतं, असे लोक येऊ शकतील. शेवटचा प्रश्न आहे, काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये 105 जागाचं निवडणूक लढवत असे जागांवरती, तर काँग्रेस मोठा भाऊ झालाय का महाविकास आघाडी? तेव्हा आम्ही मोठा लहान हे करत नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. आपण पाहतोय की या ठिकाणी जवळपास काँग्रेसमध्ये 105 जागा लढवणार असल्याचं निश्चित होताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा जो तिढा होता तो सुटताना पाहायला मिळत आहे. काल रात्री उशिरापर्यंत BKC येथे बैठक झाली होती महाविकास आघाडीची, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय जागा वाटप जे ती होताना पाहायला मिळत आहे, मात्र अजूनही निश्चित न झाल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता जे ते या जागा वाटपाच्या चर्चेसंदर्भात बसणार असल्याचं सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी, सह मी वैभव पाटील, मुंबई.